आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्राध्यापक आणि सरकारमध्ये झालेल्या कोंडीचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो। एकीकडे ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवरती बहिष्कार कायम ठेवलाय। 12वीचे निकाल लांबण्याची भीती आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्राध्यापक संघटनेनं दिला। दुसरीकडे TYBSCच्या विद्यार्थ्यांपुढेही प्राध्यापक आंदोलनाचं संकट आहे। M.फुकटो या प्राध्यापकांच्या संघटनेनं प्रॅक्टिकल परीक्षांवरती टाकलेल्या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अकोल्याजवळच्या बाभुळगावच्या जमनालाल गोयंका डेंटल कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। महाविद्यालयाची मान्यता 2012 रद्द झाल्यानंतर व्यवस्थापन आणि सरकारनं या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलंय। त्यांची परीक्षा आणि त्यांना इतर कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही। 28 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचं स्थानांतरण करून परीक्षा घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते, मात्र मुदत उलटून अजून कोणतीच कारवाई होत नसल्यानं या विद्यार्थ्यांच्या पुढे आता काय हा मोठा प्रश्न आवासून उभा आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला ट्रान्सफर करण्यात यावा असा हायकोर्टाचा आदेश होता, तरी 28 फेब्रुवारी डेट चालली गेली, अजूनपर्यंत आमचा ट्रान्सफर झाला नाही आहे। आणखी आम्ही एकदम एक तर आम्हाला मेंटली पण खूप त्रास होऊन राहिला, आणखी मानसिक पण खूप त्रास होऊन राहिला। आमचं फ्युचर आता सगळं वाया झालं असं दिसून राहतं। जे स्वप्न घेऊन आम्ही इथे आलो होतो डॉक्टर बनायचं हे ते, आता ते सगळं वाटत नाही। आमची परिस्थिती काय आहे ते फक्त आम्हाला माहित आहे। पैशाची तडजोड करून आम्हाला ते शिकवत आहेत आणि इथे येऊन काय आम्हाला नुसतं कोर्टाच्या चक्रा काटाव्या लागल्या आहेत। आणि घरी इथे 2 महिने झाले आम्ही राहत आहो, घरी जायची इच्छा पण नाही होत आहे। घरी गेल्यानंतर आजूबाजूचे शेजारी पाजारी विचारतात आम्हाला घरी का आला, सुट्ट्या आहेत का। 24 तास एक पाऊल पुढे।